नमस्कार बालविश्व मराठी बेबी ऑलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत हेल्दी बेबी फूड रेसिपीमध्ये आज आपण हंड्रेड पर्सेंट बाळाचं वजन वाढवणारी बाळाला भरपूर एनर्जी स्टॅमिना देणारी अतिशय पौष्टिक तेवढीच चवदार भरपूर फायबर आणि कॅलरीज असणारी बाळांच्या हाडांमध्ये मजबूती आणणारी आणि पचायला सुद्धा हलकी असणारी एक रेसिपी पाहणार आहोत ही रेसिपी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत काही खारीक जे वाळलेले खजूर असतात जे अतिशय पौष्टिक असतात बाळाला देखील ते आवडतात आणि गोड असतात त्यामुळे यापासून बनवलेल्या रेसिपीमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा शुगर किंवा गुळ ऍड करण्याची गरज पडत नाही इथे मी साधारणतः दहा ते बारा असे खारीक घेतलेले आहेत हे पिवळ्या रंगाचे आहेत यामध्ये काळ्या रंगाच्या खारीक सुद्धा येतात तर तुम्ही त्याही वापरू शकता त्या सुद्धा तेवढ्याच पौष्टिक असतात या खारीक मी स्वच्छ करून दोन ते तीन वेळा पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत इकडे तोपर्यंत मी एक कप म्हशीचं दूध गरम करायला ठेवलेलं होतं तुम्ही गाईचं दूध सुद्धा वापरू शकता पण बाळाच्या वाढीमध्ये म्हशीचं दूध हे खूप जास्त महत्वाचं ठरतं इथे मी एक उकळी याला व्यवस्थित काढून घेतलेली आहे गॅस बंद केलेला आहे आणि या सर्व स्वच्छ केलेला खारीक आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायच्या आहेत व्हिडिओच्या शेवटी मी ही जी काही रेसिपी आहे ही कोणत्या वर्षाच्या बाळाला किती क्वांटिटीमध्ये द्यायची हे सुद्धा सांगितलेले आहे त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा इथे आपल्या सगळ्याच्या काही खारीक आहे हे घालून झालेले आहेत आता आपल्याला हे झाकून साधारणतः एक तासापर्यंत हे भिजवून घ्यायचे आहेत म्हणजे या खारीक आपल्याला दुधामध्ये व्यवस्थितरित्या सोक करून घ्यायचे आहेत एक तासानंतर तुम्ही पाहू शकता या ज्या खारीक आहेत या थोड्याफार प्रमाणामध्ये खूप जास्त नाही पण थोड्याफार प्रमाणामध्ये यांनी हे दूध सोक केलेलं आहे थोड्याशा सॉफ्ट बनलेल्या आहेत आपल्याला या खारीक आता या दुधामधून एका वाटीमध्ये काढून घ्यायच्या आहेत यामध्ये ज्या बिया आहेत या आपण सुरुवातीला काढल्या नव्हत्या त्या आपल्याला आता काढून घ्यायच्या आहेत हे जे राहिलेलं दूध आहे हे पुढे रेसिपीमध्ये आपण वापरणार आहोत ते आपण एका बाजूला ठेवून घेऊयात यानंतर मी यामधल्या सगळ्या ज्या बिया आहेत या काढून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याचे तुकडे सुद्धा करून घेऊ शकता किंवा सुरुवातीलाच तुम्ही या बिया काढून त्यानंतर हे हे जे काही खारीक आहेत करून घेऊ शकता माझ्या सगळ्या बिया काढून झालेल्या आहेत आता मी या सगळ्या खारीक एका ब्लेंडर जार मध्ये घालून घेणार आहे याची आपल्याला आता पिवरी करायची आहे आता ही प्युरी करत असताना तुम्हाला बाळाच्या वयानुसार याचं टेक्स्चर ठेवायचं आहे बाळ जर आठ ते एक वर्षाच्या वयाचं असेल तर अगदी फाईन

कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये मी एक चमचा घातलेला आहे गाईचं तूप तुम्ही म्हशीच्या तुपाचा सुद्धा वापर करू शकता तूप मेल्ट झालं वितळ की त्यानंतर मी यामध्ये थोडेसे काजू घातलेले आहेत तुम्हाला हवे असतील किंवा उपलब्ध असतील ते कोणतेही ड्रायफ्रुट्स घालू शकता किंवा मिक्स ड्रायफ्रुट घालू शकता बाळ खूप लहान असेल तर तुम्ही इथे ड्रायफ्रूट पावडरचा सुद्धा वापर करू शकता यानंतर मी आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट सुद्धा यामध्ये घातलेली आहे आणि ही आपल्याला एक साधारणतः दोन ते तीन सेकंद या तुपासोबत रोस्ट करून घ्यायची आहे खूप जास्त गरज नाही आणि यामध्ये आपल्याला नंतर जे आपलं राहिलेलं थोडंसं दूध होतं तर ते दूध ऍड करायचं आहे साधारणतः मी सुरुवातीला एक कप दूध घेतलेलं होतं आणि हे एक कप दूध आपल्याला या पूर्ण रेसिपीसाठी पुरेसं होतं यानंतर दूध ऍड केल्यानंतर साधारणतः चार ते पाच मिनिटापर्यंत तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे या संपूर्ण रेसिपीमध्ये आपण पाण्याचा कुठेही वापर केला नाही त्यामुळे ही रेसिपी तुम्ही स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता त्यानंतर मी इथे थोडंसं केसर घातलेलं आहे आणि हे केसर सुद्धा आपल्याला छान यामध्ये आ, मिक्स करून घ्यायचा आहे या केसरामुळे एक वेगळा फ्लेवर येतो शिवाय दिसायला सुद्धा हे खूप छान दिसतं ज्या पद्धतीने आपण रव्याचा शिरा करतो किंवा दलियाचा शिरा करतो हलवा बनवतो तर त्याच पद्धतीने हा आपण खजुराचा हलवा बनवून ठेवणार आहे जोपर्यंत यामधून तूप बाहेर रिलीज होत नाही तोपर्यंत तुम्हाला हे अगदी मीडियम टू लो फ्लेम वरती शिजवून घ्यायचं आहे आपण हे स्टोर करणार असल्यामुळे यामध्ये आपल्याला थोडाही ओलसरपणा ठेवायचा नाही जोपर्यंत यामधून तूप बाहेर येत नाही तोपर्यंत तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे फ्लेवरसाठी मी जायफळ आणि वेलदोड्यांची पूड घातलेली आहे ही सुद्धा छान आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि शक्यतो ही जी पूड आहे ही रेसिपीच्या शेवटी घाला जेणेकरून याला छान फ्लेवर राहायला मदत होईल आणि तुम्ही ते पाहू शकता आपला छान असा हा खारीक किंवा खारके पासून बनलेला हलवा तयार झालेला आहे इथे तुम्ही मी स्क्रीनवरती सांगितलेलं आहे तर त्याप्रमाणे तुम्ही लहान मुलांना आहे त्या क्वांटिटीमध्ये हा जो हलवा आहे हा शक्यतो ब्रेकफास्टमध्ये द्या किंवा लंच किंवा डिनरमध्येही देऊ शकता पण सकाळी ब्रेकफास्टमध्ये देत असाल तर या वेट गेनिंगमध्ये याचा खूप जास्त तुम्हाला लवकर रिझल्ट मिळेल तर अशी ही आपली रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही तुमच्या लहान बाळांसाठी जरूर ट्राय करा कशी वाटली रेसिपी सांगायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय यू सोय